आज आपण इयत्ता 12वीतील संरक्षणशास्त्र या विषयातील शेवटच्या प्रकरणाकडे जाऊया, ज्याचं नाव आहे निमलष्करी दले. आपल्या भारतामध्ये जेवढी निमलष्करी दले आहेत त्यांच्यापैकी काही मोजकीच आपल्या अभ्यासक्रमात आहेत. त्या निमलष्करी दलांनाच इंग्रजीमध्ये इंडियन पॅरामिलिटरी फोर्सेस असं म्हटलं जातं. याच्यामध्ये कोणती कोणती दलं आहेत की जी आपल्या अभ्यासक्रमात आहेत, ज्याच्यात सगळ्यात पहिलं ते म्हणजे सीमा सुरक्षा दल, की ज्याला बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस असं म्हणतात, की ज्याचा शॉर्ट फॉर्म BSF असा असतो. दुसरं दल आहे केंद्रीय राखीव पोलीस दल, ज्याला इंग्रजीमध्ये सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स असं म्हटलं जातं आणि ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे CRPF. तिसरं दल आहे ते म्हणजे गतिमान कृती दल, ज्याला इंग्रजीत रॅपिड ॲक्शन फोर्स असंही म्हणतात आणि त्याचा शॉर्ट फॉर्म आहे RAF. पुढचं निमलष्करी दल ते म्हणजे आसाम रायफल्स, त्याला इंग्रजीमध्ये तेच नाव आहे आसाम रायफल्स. त्यापुढील लष्करी दल आहे राष्ट्रीय छात्र सेना, की जे तुम्हाला परिचित आहे, ज्याला इंग्रजीमध्ये नॅशनल कॅडेट क्रॉप्स असं म्हणतात आणि ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे NCC. पुढचं निमलष्करी दल आहे ते म्हणजे भारतीय तटरक्षक दल, ज्याला इंग्रजीमध्ये इंडियन कोस्ट गार्ड असं म्हणत असतात. तर या 6-6 सहाच्या सहा निमलष्करी दलांची जी काही माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. ज्याच्यामध्ये पहिलं पाहूया आपण सीमा सुरक्षा दल, ज्याला बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असं म्हणतात आणि ज्याचा शॉर्ट फॉर्म BSF असा आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे त्याचा लोगो या ठिकाणी आहे आणि त्या लोगोच्या खाली म्हटलेलं आहे बघा, ड्युटी अनटू डेथ, मरेपर्यंत त्या ठिकाणी कर्तव्य करत राहणं. आणि त्याच्यानंतर त्याच्या उजव्या साईडला दिसत होतो तुम्हाला त्याचे जवान, या ठिकाणी त्याचे जवान सीमेवर गस्त घालत असतात. ही इथं तुम्हाला दिसते आहे ती म्हणजे आपली बॉर्डर सीमा, आणि या सीमेचं रक्षण करण्याचं काम हे जवान करत असतात. ती सीमा बघा किती अभेद्य आहे, तरीसुद्धा त्या ठिकाणी घुसखोर घुसण्याचा प्रयत्न करत असतात. या सीमादलामध्ये सीमा सुरक्षा दलामध्ये महिलांचीसुद्धा भरती होते आहे आणि ती 1994 पासून, आणि म्हणून पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून लढणारी ही महिला 1994 पासून आपल्या भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये भरती होत आहे. याची शस्त्रास्त्र जर तुम्ही पाहिलीत तर या शस्त्रास्त्रांमध्ये पिस्तोल अँड हँड ग्रेन्ड्स, त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचं शस्त्रास्त्रही तुम्हाला इथं बाजूला दिसतं आहे, त्याच्या सब मशीन गन्स अँड कार्बाईन्स, ही शस्त्रास्त्र या सीमा सुरक्षा दलामध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये समाविष्ट आहेत आणि शत्रूला मारण्यासाठी ती त्या ठिकाणी अत्यंत प्रभावकारी अशा प्रकारची शस्त्रास्त्र मानली जातात. या सीमा सुरक्षा दलाची जी काही स्थापना आहे ती 1 डिसेंबर 1965 रोजी झाली. या सीमा सुरक्षा दलाचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि या दलावर नियंत्रण कोणाचं असतं तर ते असतं केंद्रीय गृह मंत्रालयाचं. याचे प्रमुख अधिकारी जे असतात ते डायरेक्टर जनरल ऑफ BSF हे याचे प्रमुख अधिकारी असतात. तर या सीमा सुरक्षा दलामध्ये आणि प्रत्येक दलामध्ये, प्रत्येक निमलष्करी दलाचे 2 प्रकारचे कार्य असतात, कर्तव्य असतात, ज्याच्यात युद्धकालीन कर्तव्य आणि शांतताकालीन कर्तव्य. ज्याच्यामध्ये युद्धकालीन कर्तव्य अगोदर बघूया आपण. ज्याच्यात युद्धकालीन कर्तव्य आहे युद्धकाळामध्ये खड्या सेनेस मदत करणे. जी सेना प्रत्यक्ष शत्रूशी झुंजत येत असते त्या खड्या सेनेला, आणि जी सेना बॉर्डरवर उभी असते तिला मदत करण्याचं काम ही सीमा सुरक्षा दल करत असते. त्यानंतर शांतताकालीन कार्य आहेत या कर्तव्य आहेत या दलाचं, सीमा सुरक्षा दलाचं, ते म्हणजे देशाच्या सीमेवर गस्त घालणे. दुसरं, सीमांच्या शेजारील राष्ट्राकडून भंग होऊ न देणे. तिसरं, परदेशी नागरिक व इतर कोणत्याही बेकायदेशीर सीमा ओलांडू न देणे. आणि चौथं, मालाची चोरटी आयात निर्यात बंद करणे. जेव्हा मालाची चोरटी आयात आणि निर्यात बंद होते त्यावेळेस निश्चितच त्या ठिकाणी आपल्या देशाच्या आर्थिक
परिस्थितीवर हा पॉझिटिव्ह अशा प्रकारचा ॲप्रोच असतो, आणि पॉझिटिव्ह जर हा भाग असला तर निश्चितच आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी भाग पाडत असतं. त्यानंतर भारताचं आपण दुसरं निमलष्करी दल बघूया. जसं हे पहिलं निमलष्करी दल होतं ते म्हणजे सीमा सुरक्षा दल, तसं हे दुसरं निमलष्करी दल आहे की त्याला म्हणतात केंद्रीय राखीव पोलीस दल, ज्याला इंग्रजीमध्ये सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स असं म्हटलं जातं, आणि ज्याचा शॉर्टफॉर्म आहे CRPF. याच्या या तुम्हाला शॉर्टफॉर्मसुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. या केंद्रीय राखीव पोलीस दलाचा लोगो तुम्हाला एका साईडला दिसतो आहे, ज्याच्याखाली सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स म्हटलेला आहे, मध्ये अशोक चक्र आहे, त्याच्या आजूबाजूला भारताचे दोन झेंडे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत, ध्वज दिसत आहेत. त्याच्या दुसऱ्या बाजूला दुसऱ्या स्लाईडवर हे सीमा केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान इथं उभे आहेत प्रशिक्षणासाठी. तर अहोरात्र अशा प्रकारे प्रशिक्षण घेऊन आणि आपले जे काही स्वातंत्र्य दिन असतो किंवा प्रजासत्ताक दिन असतो तेव्हा अशा प्रकारच्या वेशामध्ये गणवेशामध्ये ते त्यांची कवायत संचलन हे करत असतात आणि त्यांच्या याच्यातला जोश हे दाखवत असतात. तर अशा प्रकारचे हे दल, याची स्थापना म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दलाची स्थापना ही 27 जुलै 1939 झाली. हिचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे, आणि या केंद्रीय राखीव पोलीस दलाचं या दलावर आपलं कोणाचं नियंत्रण असतं ते म्हणजे केंद्रीय गृह मंत्रालयाचं नियंत्रण असतं. याचे प्रमुख अधिकारी असतात डायरेक्टर जनरल ऑफ द केंद्रीय राखीव पोलीस दल किंवा CRPF, हे याचे प्रमुख असतात. त्यानंतर या दलाची सुद्धा दोन प्रकारची कर्तव्य असतात. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की प्रत्येक दलाची दोन कर्तव्य असतात, शांतताकालीन कर्तव्य आणि युद्धकालीन कर्तव्य. त्याच्यामध्ये याची युद्धकालीन कर्तव्य तुम्हाला दिसत आहेत. युद्धकाळामध्ये देशांतर्गत शांतता आणि सुरक्षितता टिकवणे, जेव्हा युद्धकाळ सुरू असतो ज्यावेळेस प्रत्यक्ष सीमा सुरक्षा दल असेल, जेव्हा सीमेवर लढत असतं किंवा पहिली आघाडी सीमेवर लढत असते, त्यावेळेस देशामध्ये कुठल्याही प्रकारचं वातावरण चिघडू नये म्हणून हे देखील दल असतं ते देशांतर भागांमध्ये शांतता राखण्याचं काम करत असतं, सुरक्षितता टिकवण्याचं काम करत असतं. जर असं झालं नाही तर अंतर्गत परिस्थिती पेटते आणि म्हणून त्याचा परिणाम आपल्या देशाच्या अंतर्गत भागावर होत असतो. शत्रू तो प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच ही सेना जी काही आहे ते देशाच्या अंतर्गत भागामध्ये शांतता टिकवण्याचं काम करत असते. शांतताकालीन कर्तव्य याची अशी असतात ते म्हणजे देशांतर्गत भागामध्ये कायदा व सुरक्षा राखणे, त्यानंतर घुसखोरीला आळा घालणे. अशा काळामध्ये जे काही शत्रू आहे तो घुसखोरीचा फायदा घेत असतो म्हणून घुसखोरी होणार नाही यासाठी अतोनात प्रयत्न केंद्रीय राखीव पोलीस दल हे करत असतात. त्यानंतर जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, जसं त्या ठिकाणी भूकंप, त्याच्यानंतर पूर, चक्रीवादळ, अशा कोणत्याही प्रकारची जर नैसर्गिक आपत्ती आली तर त्यावेळेस त्या ठिकाणी जाऊन केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान हे काम करत असतात. तर ते हे जे काही असतं तर ते गुजरातमध्ये 26 जानेवारी 2001 भूकंप आला होता त्यावेळेससुद्धा या केंद्रीय राखीव पोलीस दलाने मदत केली होती. आणि दर प्रत्येक पावसाळ्यामध्ये कुठेतरी त्या ठिकाणी महापूर येतो आणि या महापुरामध्ये लोकांना त्या ठिकाणी सोडवण्याचं काम किंवा सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम हे दल करत असतं. आत्ताच नुकतं